शेतकरी मित्रांनो, कापूस पिकामधून जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी लक्षात ठेवूनच आपण कापूस पिकाचं नियोजन केलं पाहिजे। जर त्या पद्धतीनं आपण नियोजन केलं तर नक्कीच आपण कापूस पिकामधून भरघोस असं उत्पादन घेऊ शकता। तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा, नक्कीच आपला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। शेतकरी मित्रांनो, कापसाच्या पिकामधून जर जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे कापूस लागवडीचं आपल्याला योग्य अंतर ठेवणं आवश्यक आहे। कारण कापसाच्या पिकाला जर हवा आणि सूर्यप्रकाश भरपूर मिळाला नाही तर कापसाची पातेगळ मोठ्या प्रमाणात होते आणि आपल्या उत्पादनामध्ये खूप मोठी घट येते। त्यामुळे कापसाच्या पिकामध्ये दाटी होणार नाही याची आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनंच आपल्याला कापसाच्या लागवडीचं अंतर ठेवणं आवश्यक आहे। जर आपली काळी कसदार भारी जमीन असेल तर आपल्याला 4 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवणं आवश्यक आहे। 4 फूट 4 बाय 1.5 किंवा 5 बाय 1.5 या अंतरावर आपण कापूस लागवड केली पाहिजे। जर हलकी जमीन असेल तर आपण 4 बाय 1 किंवा 1.5 या पद्धतीनं देखील लागवड करू शकता। मात्र अनेक शेतकरी 3 बाय 1, 3.5 बाय 1 किंवा 3.5 बाय 1.5 अशा पद्धतीनं लागवड करतात आणि नंतर कापसाच्या पिकामध्ये दाटी होऊन पातेगळ होते आणि उत्पादनामध्ये खूप मोठी घट येते। त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा शेतकऱ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, तो म्हणजे लवकरात लवकर तयार होणारा वाण आणि बोंडांची साईज टपोरे असणारा वाण आपल्याला निवडणं आवश्यक आहे। कारण बोंडाळी यायला लागल्यापासून शेतकरी तर फरदळ घेतच नाहीत आणि फरदळ घेतली तरी त्यामधून उत्पादन मिळत नाही। त्यामुळं वाण आपल्याला असा निवडायचा आहे की जो लवकरात लवकर तयार झाला पाहिजे आणि बोंडाची साईज देखील टपोरी असणं आवश्यक आहे, जेणेकरून कापसाचं वजन भरपूर येतं आणि उत्पादनसुद्धा जास्तीत जास्त मिळतं। आणि विशेष म्हणजे लवकर येणारा वाण निवडल्यानं आपला फायदा असा होतो की कापूस काढून आपण त्यामध्ये हरभरा किंवा इतर कुठलंही रब्बी पीक घेऊ शकतो, यामुळं आपल्याला कापसाचं देखील भरपूर उत्पादन मिळतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला रब्बी पीकसुद्धा हाती येतं। आणि यानंतरचा तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस लागवड केल्यानंतर खताचं आणि फवारण्याचं आपल्याला योग्य नियोजन तेवढंच आवश्यक असतं। योग्य पद्धतीनं खत व्यवस्थापनही खूप गरजेचं आहे। अनेक शेतकरी फक्त युरियाचा भडीमार करतात, त्यामुळं कापसाची अतिरिक्त वाढ होते, 2 फळफांद्या आणि 2 बोंडामधील अंतर वाढतं आणि फवारण्याचं देखील आपल्याला योग्य नियोजन असणं आवश्यक आहे। कारण अनेकदा कीड एक आणि आपण दुसरंच औषध फवारतो त्यामुळे रिझल्ट येत नाही आणि आपल्याला परत फवारणी घ्यावी लागते आणि यामुळं खर्च वाढतो आणि उत्पादनामध्ये घट येते। तर मित्रांनो, अशा काही कापूस लागवडीमध्ये शेतकऱ्यांनी जर या गोष्टी पाळल्या आणि या पद्धतीनं नियोजन केलं तर नक्कीच कापसाचं भरघोस असं उत्पादन आपल्याला घेता येईल। माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपलं चॅनल जर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। यानंतर आपल्याला कापूस आणि सोयाबीन पिकाविषयीचे सविस्तर व्हिडिओ मिळत राहतील।